रिपब्लिकन पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मी काम कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड RTO कार्यालयामध्ये जो गलथान कारभार सुरू आहे, ज्या पद्धतीनं अधिकारी एजंटची भूमिका बजावत आहेत आणि अतिशय आर्थिक देवाणघेवाण आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अक्षरशः नियम रूल रेग्युलेशन सगळे कायदे धाब्यावर बसून म्हणजे बॅच बिल्ले असतील, परवाने असतील, इतर सगळे अतिशय गलथान कारभार सुरू आहे. याच्या संदर्भात आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. आवाज उठवण्याच्या दरम्यान त्यांच्यावरती खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याचं राजकारण केलं गेलं. प्रत्यक्षामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना ही गलथान कारभार किंवा हा सगळा भोंगळ कारभार, पैशाचं चाललेलं काय राजरोसपणे भ्रष्टाचार नजरेस आणून सुद्धा पुरावे देऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई न करता त्या अधिकाऱ्यांनी संबंधित एका महिला अधिकाऱ्यावरती अतिशय घाणेरड्या पद्धतीनं तिचा विनयभंग केला. त्या संदर्भात सुद्धा जनआंदोलन उभं करण्यात आलं. त्या अधिकाऱ्यावरती फक्त नाममात्र कारवाई केली गेली आणि काही दिवसानंतर त्याला परत जॉईन केलं गेलं. दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्यांनी तक्रार केली आहे त्याच तक्रारदार ज्याच्यावरती आरोप केले त्याच आरोपींनी तपासामध्ये हस्तक्षेप करत संबंधित अर्जदारावरती दबाव आणण्यासाठी त्यांना पुरावे मागण्यासाठी त्यांना अर्ज पत्र पाठवून त्यांना बोलवून नियम सगळे धाब्यावर बसवलेले आहेत. कायदा सुव्यवस्था त्यांच्या बाब जाण्याची प्रॉपर्टी नाही आहे. कायदेशीर आम्ही न्यायकडे लढा लढत असेल तर त्याला कोणी दडपण्याचा प्रयत्न करू नये यासाठी आम्ही या RTO कार्यालयावरती जे प्रादेशिक अधिकारी म्हणून अजितजी शिंदे साहेब यांना याहीपूर्वी निवेदन दिलं तर त्यांनी याला केराची टोपली दाखवली होती. आता आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना परत एकदा निवेदन दिलेलं आहे. भविष्यामध्ये त्यांनी या विषयाला गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली नाही तर अक्षरशः उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू एवढी ग्वाही देतो. ज्यांचं आहे ते आमचे पिंपरी चिंचवडचे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे सचिव आहेत गौतम सुराटकर, यांचा जाब जबाब न घेता बाकीच्या लोकांचा जाब जबाब घेण्यात आला. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध केला तरी देखील अजित शिंदे यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही. ती जी महिला आहे ती आजही प्रत्यक्षात पुढे येऊन ती न्याय मागू शकत नाही. तिला स्वतःला असं वाटतं की ती आजही RTOमध्ये शासकीय कर्मचारी म्हणून काम करते. अशा वेळेला हे अधिकारी लोक तिच्यावर दबाव टाकतायत. यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीसाठी तर आहेच, पण पिंपरी चिंचवडचं जे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे ते अतिशय भ्रष्टाचाराने पोखरलेलं आहे. तिथले अधिकारी राजरोसपणे उघड उघड पैशाचा व्यवहार करतात. या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही अजित शिंदे यांना निदर्शनात आणून दिलेल्या. प्रादेशिक कार्यालयात अत्यंत भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याचे अनेक प्रकरण आमच्याकडे आलेले आहेत. तिथल्या संघटनेचे तक्रारी आहेत, कारण तिथले जे आनंद पाटील, त्यानंतर मेडशिकर आणि चंद्रकांत जावळकर हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि त्यांना पाठीशी घालायचं काम वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. त्यांचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि आज आंदोलनात अजित शिंदे यांना घेरावा घातलेला आहे. त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही त्वरित याची दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढील उचित हे करू त्यानुसार.